नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. हा दिल के करीबचाच एपिसोड आहे, पण थोडासा वेगळा. महिन्याचा चौथा शनिवार आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो दिल के करीब एक वेगळं वळण. आणि आता महिन्याच्या पाचव्या शनिवारी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत स्मृतिचित्र. सगळ्यात पहिलं स्मृतिचित्र असणार आहे अर्थात माझ्या सासूबाई. मराठी चित्रपटसृष्टीमधलं कधीही न पुसलं जाणारं नाव स्मिता तळवलकर. त्यांच्या काही आठवणी आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि त्याकरता आज माझ्याबरोबर आहे स्मिताताईंची मुलगी आरती तळवलकर, आधीची आणि आत्ताची आरती मोळे. आरती, दिल के करीबमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुझं. नमस्कार, मी आरती मोळे. आणि माझी आई म्हणजे स्मिता तळवलकरांची विहीणबाई आणि बेस्ट फ्रेंड रंजना धराधर. नमस्कार, मी रंजना धराधर. तू स्मिताताईंची सून आहेस, त्यामुळे तू माझी फॅमिली आहेस. कारण आय एम ऑलवेज इंडेप्टेड टू स्मिताताई द वे शी हॅज ट्रीटेड मी इन दिस इंडस्ट्री वेन आय बिकेम अ प्रोड्युसर, यु नो. सो त्या खूप मोठ्या होत्या, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं आणि त्या खूप हंबल. मी म्हटलं ना जसं, या खूप मोठ्या लोकांकडून मी शिकले की आपल्यापेक्षा खूप मोठी लोकं आहेत. तुझी सासू म्हटल्याप्रमाणे की स्मिताताईंचं मी इतका हायली इम्प्रेस होतो ना त्या बाईमुळे. कारण ॲक्ट्रेस किंवा यापेक्षा एंटरप्रेन्युअल हा चांगला शब्द आहे, की काही ना काहीतरी काहीतरी करत राहायचं सारखं. नाटक असू दे, पिक्चर असू दे, टेलिव्हिजन असू दे, नाही तर हे. आणि काय कॉन्फिडन्स त्या बाईला भेटल्यानंतर, असं पहाडासमोर आपण उभा आहोत असं वाटायचं. तू आणि मी इथे आहोत, तिचा विषय आल्याशिवाय राहणं शक्य नाही. तिच्याबरोबरच्या काही आठवणी सांगशील का? आणि म्हणजे सगळ्यांसाठी, म्हणजे मला काही आठवणी मला सुद्धा कदाचित माहिती नसतील, माझ्यासाठी सुद्धा नवीन असतील, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल तर मी सांगते. स्मिता तळवलकर आणि सुहास मावशी दोघी अतिशय घट्ट मैत्रिणी होत्या आणि जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणी होत्या. प्रश्नच नाही, खूपच जवळच्या होतो. आणि खरं तुला माहितीये का, तिथे पी पासची ओळख आहे आमची. आमची काय आधीची ओळख नाहीये. अच्छा, नाही. त्या बाईच्या मध्ये जी काही एनर्जी होती ना, कुठून आणली होती कोण जाणे. मी नानांना म्हणायची की नाना, मला जरा सांगाल का यांच्या जन्माच्या वेळेला काय झालं होतं, काय नक्की कुठून ही मुलगी तुम्ही पैदा केली आहे. कारण रात्री प्रयोग करायचा बरं का मुंबईला, तिथून नवनाथ गाडी काढायची आणि पुण्याला यायचं. ही 4-5 वाजता पुण्याच्या घरी पोहोचायची. हो हो, मला कळ. आणि आली पुण्याला, 5 वाजता पोहोचली की आम्ही झोपलेल्या, आम्हाला उठवायचं आधी. आपण प्रवास करून आलो आहे, आपण प्रयोग करून आलो आहे, काही नाही.
ही झोपायची कधी मला कळायचंच नाही खरं का. चला 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 कोण नाश्ता करताय मग सविता कर ग काहीतरी, सविता मालपेकर असली तर काहीतरी हे करू, नाही तर बाहेरून मागू, फटाफट फटाफट चला शूटिंगला सुरुवात करा. शूटिंगच्या तिथे सुद्धा तिचा जो कंट्रोल होता ना तो इतका चांगला होता की मला सगळ्यात कौतुक वाटतं तिने ना असे मग त्याच्यामुळे स्वतःचे पैसे कधी वाया नाही घालवलेले. वेळ तिने बघ ना, स्वतःचा कॅमेरा विकत घेतला, स्वतःचे लाईट्स विकत घेतले, करत करत तिने जी संस्था स्वतःची वाढवली ना ती स्वतःसाठी इतक्या चांगल्या प्रोडक्शन कसे करता येतील या एमसाठी वाढवली आणि केले. बघ काय जे काय तिने जे काम केलं ना ते असं लक्षात ठेवण्यासारखं एक एक काम आहे तिचं. नक्की तिची आठवण कधीच कोणी आम्ही विसरणं शक्य नाही. आम्हाला असं वाटतं सवत माझी लाडकी हा माझा फिल्ममधला माइलस्टोन आहे अजूनही मला, आणि त्याचं मी कम्प्लीट श्रेय स्मिता तळवळकरला देते, तुझ्या सासूला. ह्याचं कारण असं की मला आठवतं मी कुठला तरी प्रयोग करत होते शिवाजी मंदिरला आणि ही आली घाईनी आणि असं दारुगळा हा आहेस का, हा एंट्री आहे ना, बोला नाही हे ठेवून जाते स्क्रिप्ट वाचून ठेव गेली. पण तेव्हा काय मोबाईल बिबाईल काही नव्हतं, ते असं काय संवाद आपला घरी जाऊनच व्हायचा. नंतर मी ते स्क्रिप्ट वाचलं आणि मग तिला फोन केला, म्हणजे स्मिता काय दिलं मला, अगं गधडे काम करायचेस तू हे सीमाच, म्हटलं का, म्हणजे का, म्हणजे म्हटलं स्मिता तू मला का, तू का नाही करत आहेस, अगं मी म्हटलं तू का नाही, ती म्हणाली अगं वेडी एकतर मी दिग्दर्शन करते, दुसरं म्हणजे अगं हा सीमाचा रोल तुझा आहे. ती लिस्ट दुर्गा मेडिकल द्यायचं फॉर्म फिट. कसला फॉर्म? इन्कम टॅक्स रिटर्नचा. फिट सर, या हॉस्पिटल मध्ये आपली असिस्टंट म्हणून मला नोकरी करायला मिळाली तर? मिसेस बेंद्रे म्हणतात तुझा नवरा दुसऱ्या बाईकडे बघत सुद्धा नाही. मला वाटायचं तुम्ही आणि बिना तासन तास बसले आहेत, काय काम करताय की काय? खरंच बिना कशी आहे रे? सिन्सिअर आहे. बघ तू तरुण आहेस, दिसायला सुंदर आहेस. सर माझं दुःख मी ऐक नाही, मला तुझा मित्र समज. प्लीज सीमा गावाला गेली म्हणजे आता या घरात मला वाटतं तुमच्या सोफ्यावरच पडली असावी. डॉक्टर हीच रिंग शोधताय ना तुम्ही? तुम्ही बिनाशी लग्न करायचं, इतकी वर्ष मी संसार केला, आता माझा निरोप समारंभ करायचा आणि रिटायर करायचं. तो स्मार्टनेस त्या दोन्ही पद्धतींमध्ये दिसत, ती म्हणे माझं कास्टिंग करेक्ट असतं, तू माझ्याशी आर्ग्युमेंट करू नको, तू मोकाट्याने कामाला उभी राहा. एक्झॅक्टली, त्याच्यावर सगळं श्रेय स्मिताला. सविता मावशी बरोबर बोलताना, सविता प्रभुणे बरोबर बोलताना मी एक्झॅक्टली हेच म्हणाले की तिच्याकडे अखंड विश्व होतं ग, म्हणजे ती म्हणेल ती पूर्व दिशा होती, अख्खं प्रोडक्शन हाऊस होतं. सवत माझी तिने डिरेक्ट सुद्धा केलं होतं बरं, सगळ्या सगळे रोल्स आणि मस्त होते ग. कडक कडक, कळत न कळत ती करू शकली असती. सवत माझी लाडकी ती करू शकली असती पण तिने नाही. नाही तिच्या तेच तर मेन होतं ना कास्टिंग. मी म्हणायची स्मिता तुझं कास्ट तुला कसं कळत, आणि त्यावेळेला ते सोडणं एवढं मोठा, म्हणजे त्याचं आमिष सोडणं, रोलचं आमिष सोडणं, आणि तिने म्हणजे की नाही मला प्रोड्युसर पहिली आहे, अभिनेत्री आहे जवळ अगदी क्लोज सेकंड, म्हणाली मी प्रोड्युसर पहिली आहे आणि मला दिसलं हा रोल तुझा आहे, म्हणाली प्रश्न येतच आहे, तू नाही म्हणायच तर मी वगैरे कोणाला, पण मी नाही करणार. त्याच्यामुळे तो रोल मी तो हे बघ तो रोल मला सोपा होता, कारण मीच कुठेतरी होते ना त्याच्यामध्ये, जी मॉडर्न पण आहे, घरगुती पण आहे. रोल केल्यानंतर दुसरं कोणी दिसतच नाही तिथे, पण ते स्मिताचं कारण, कारण त्याच्यात तिने ह्युमर टाकला ग, ती जी नॉटीनेस होता ना संबंध त्या फिल्मचा, तो कुठेतरी लोकांनाही इतकं बरं एकही गाणं नाही, काय धाडस होत. आणि 25 आठवडे अल्का थिएटरला चालवला तो सिनेमा बर का, मला आठवतं अल्का थिएटरला 25 आठवडे त्या काळात सिनेमा चालवणं सोपी गोष्ट नव्हती, पण स्मिता म्हणजे ती काहीही करू शकते. त्या वेळी तू यश चोप्रा आहेस ग मराठी सिनेमांचा. लेख चालली सासरला हा पहिलाच माझा चित्रपट सिल्वर ज्युबिली होता, त्याच्यामुळे तो खूप सुपर डुपर हिट झाला. आणि मग नंतर धाकटी सून, खरा वारसदार, आणि सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट माझ्या ह्याच्यातला कळत न कळत जो तुमचा होता तळवलकरांचा. मुद्दाम प्रश्न हा विचार या उत्तरात कळत न कळत शिवाय मी पुढे जाऊ शकत नाही.
तो एक्सपिरियन्स कसा होता? सुलेखा, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा असा अनुभव होता. आणि इतकं चांगलं स्क्रिप्ट, इतके चांगले सहकलाकार आणि स्मितासारखी प्रोड्युसर. बापाची चूक मुलाने सुधारायची असते. जिचा ती प्रोड्युसर म्हणून तेव्हा उभी राहत होती, त्यामुळे तिचा सगळा हा प्रवास मी जवळून पाहिलाय. ती कशी झटत होती सगळं उभं करण्यासाठी, ऐनवेळी आलेल्या अडचणींना कशी तोंड देत होती. आणि त्यावेळेला ना आम्ही एक नाटक एकत्र करायचो, तू फक्त हो म्हण, तर त्यामुळे त्याचेही दौरे चालू होते. आणि मग ही सगळी जमवाजमव, बाप रे, तिच्यासारखी उत्साही तीच. पण तिच्यातली एक क्वालिटी मला सगळ्यांना सांगायला आवडेल, खरं तर तो रोल तीही करू शकली असती ना ग. तिचंच प्रोडक्शन म्हटल्यावरती तिचंच, तिनेच सगळं जुळवून आणलं होतं. असं प्रत्येक पिक्चरमध्ये मला, मी नेहमी तिला विचारायचं की मग हे तुम्ही का केलं नाही, तर ती म्हणली नाही अगं, कास्टिंगमध्ये प्रॉपर कास्टिंग झालं ना तर म्हणजे अर्ध यश तिथे सिनेमाचं तिकडेच असतं की हे प्रॉपर कास्टिंग झालं पाहिजे. कदाचित मी प्रॉपर कास्ट नसायचे त्या त्या भूमिकेसाठी. स्मिता करू शकली असती, पण तरी सुद्धा मला वाटतं तिने हा, तिच्या दृष्टीने हा अवघड निर्णय होता. पण ते तिने केलं नाही एका दृष्टीने चांगलं अशासाठी झालं, कारण तिला सगळीच क्षेत्र बघायची होती ना, सगळंच. प्रोड्युसर जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्हाला बाकीचे पण कामं एवढी असतात, त्यामुळे तिने ती संधी मला दिली. मी तिला हा प्रश्न विचारला होता तर तेव्हा असं उत्तर मला मिळालं होतं की अगं तिथे छान सुंदर सालस विचारी अशी बाई पाहिजे होती. मी वाटते का तशी? म्हणे फ्लॉप रस्त का गेला सिनेमा? नाही नाही, पण स्मिताच्या एवढ्या आठवणी येत ना. आम्ही नाटक केलं होतं तू फक्त हो म्हण, त्याचे दौरे, त्याच्यातले गमती सांग ना. कधी कधी एकदा त्या दौऱ्यावर आरती पण लहान असताना आमच्याबरोबर आलेली आहे. आम्ही ना खरं सांगू का, अगदी टिपिकल संसारी बायकांसारखे आम्ही सगळं, म्हणजे हे पण क्षेत्र सांभाळा, संसार पण सांभाळा. म्हणजे कोल्हापूरला गेलो तर मिरच्या घेऊन तिखट करा, सांगलीला गेलो तर हळद घ्या, वेगळीकडे डाळी भरा, असं करत करतच आमचे दौरे पूर्ण व्हायचे. आणि इतक्या म्हणजे तालमींना सुद्धा भाज्या निवडत निवडत आम्ही तालमी करा प्रत्येक ठिकाणी. मला वाटतं आम्ही, मी जी नाटकं केली कुठे ना कुठेतरी आम्ही स्वयंपाक केलाय स्मितानी आणि मी, जिथे मासे खायला परवानगीने अशा ठिकाणी जाऊन आम्ही मासे पण बनवलेले. म्हणजे खूपच धमाल केली. तर बिंदास घुसायच्या कोणाच्याही किचन मध्ये, त्यामुळे खूपच मजा केली. आणि मी तिला, कारण स्मिता ताईच म्हणायची ना, त्यावेळेला माझं दुसरंच नाटक होतं. पहिल्या नाटकात मला वंदनाताई भेटली आणि दुसऱ्या नाटकात मला स्मिताताई भेटली. आणि त्यांनी जे प्रेम, जे आदरातिथ्य मला दाखवलं, दिलं, ते आज माझ्या घरी जे जे येतात त्यांना मी दाखवते. मी स्मिताताई खूप धडाडीची होती. तिचं चित्रपटात तिच्या आधी स्त्री प्रोड्युसर इतकी तगडी कोणीही नव्हती, कोणाची हिंमत नव्हती तिच्यात जी हिंमत होती जी मी पाहिली आहे. आणि एखादी तिने स्वतः चित्रपट डिस्ट्रीब्यूट केले, यु नो, आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी अशी ती होती. खूप तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि तिने ज्या कलाकृती निर्माण केल्यात, यु नो, कळत न कळत असेल. मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. कित म्हणजे कित अगणित फिल्म्स आहेत किंवा सिरीजेस ज्या तिने केल्या, म्हणजे एक सॉलिड काम करून ठेवलेलं आहे तिने, यु नो. आणि इतर येणार, तिच्या मागून येणाऱ्या स्त्रियांना तिने वाट मोकळी करून दिली. आणि मी
कोणाला गायडन्स द्यायचं असेल ना तर ती कधी हातचं राखून ठेवून करत नव्हती. रोख ठोक जे असेल ते सरळ सांगून ठेवून तुझा प्रॉब्लेम आहे का, आत्ता दोन तुकडे पाडूया त्या प्रॉब्लेमचे. बरोबर. इतका तिचा अप्रोच आयुष्याकडे सुद्धा तसाच होता. खूप धडाडीची होती, खूप लवकर गेली. आणि तिला सुद्धा आणखीन जगायचं होतं, आणखीन भरपूर काम करायचं होतं तिला. पण तिने केलेलं काम खूप वर्ष राहणार आहे. हो ना. आता तू विचार कर, कधी काळी आम्ही राहू केलेली त्याची आठवण जर इतकी लोक काढत असतील तर अवंतिकाबद्दल लोकांना काय मनामध्ये असेल. नंतर काढलेल्या नुपूर, राईट, कुठली या ऊनपाऊस, ऊनपाऊस किती सिरीज केले आणि चित्रपट काय केलेत तिने. तिला इतकं जाण होती सगळ्याची. आणि स्वयंपाक तर इतका सुंदर स्वयंपाक करायची आणि सहज. माय गॉड, मला तुमच्या घरात ना एवढं प्रेम मिळालंय ना, म्हणजे नाना सुद्धा किंवा अविनाश दादा सुद्धा, अश्विनी येते का आपण मग त्या खारदांड्याला ते पिशवी घेऊन जाणार, मासे घेऊन येणार. आणि नॉट जस्ट दॅट, सी त्यावेळेला मी साध्या घरातनं आलेली होते. मला पुष्कळ वेळा ऑडिशन द्यायला, ऑडिशन म्हणजे कुठल्या इव्हन ऍड फिल्मला आमच्याच घरच्या पिवळ्या साड्या आणा म्हणून सांगायचं. त्यावेळेला असं काही कॉस्ट्युम डिझायनर वगैरे असं काही फार नव्हतं. तर मला कायम एक, तुला कधी काय पाहिजे ना, तिचा वॉर्ड्रोब उघडा असायचा माझ्या करता. मी कित्येक वेळेला कित्येक ऍड फिल्म्सला मी स्मिता त्याच्या वॉर्ड्रोब मधल्या साड्या नेलेल्या. You know, so I have so many memories with Smita Tai. I just had a great time with her. It's all with positivity. म्हणजे काम तर उत्तम व्हायचंच अस्मिता चित्रामध्ये, पण एक घरचा फिलिंग सुद्धा. त्याच्यानंतर मी तुला सांगते, लग्नानंतर ज्या वेळेला मी तिथे गेले ना, तर जशी आईला घरच्या लोकांना जशी काळजी असे, हिचं कसं चाललंय, बरं चाललंय ना, अशी स्मिता तिला काळजी असायची. मी प्रत्येक वेळेला आल्यानंतर तिला जी भेटायची, तिच्याशी गप्पा मारायची, त्यावेळेला यु नो ते तो एक घरोबा होता, एक बंध, घट्ट बंध होता तो. आणि मी त्यावेळेला कॉलेजमधनं, तिथे फिल्म स्कूलमधनं ग्रॅज्युएट झाले, आणि त्याच्यानंतर मी जी फिल्म केली होती माझ्या ग्रॅज्युएशनच्या प्रोजेक्ट म्हणून, ती स्मिताताईंनी पाहिली होती. आणि ती म्हणाली, मला पण दाखवली होती, तू डिरेक्टर व्हायला पाहिजेस. सो नंतर एक मी आता नाव विसरले, एक वेब सिरीज केली होती म्हणा, किंवा एक छोटी एक तासाची फिल्म केली होती जी संजय सुरकरनी दिग्दर्शित केली, झुंबर नावाची कादंबरी होती. तर मला म्हणाली, ही घे, हे झुंबर आहे, वाच, आणि हे तू डिरेक्ट करणार आहेस. एवढं हक्काने. आणि त्यावेळेला मी नेमकी माझ्या दुसऱ्या साची प्रेग्नंट होते त्यावेळेला. तर त्यावेळेला मी म्हटलं, स्मिता ते हे मला काही झेपणार नाही. आणि त्यावेळेला जर मी तिचं ऐकलं असतं आणि तेव्हा डिरेक्ट केलं असतं, तर आज मी मे बी ऍक्टर, ऍक्ट्रेस आणि दिग्दर्शिका अशी झाले असते. सो इतकी एनकरेजिंग होती ती, म्हणजे एखाद्यावर विश्वास टाकणं ह्याचा यु नो ह्याला दिलदारपणा लागतो खूप. दिलदार तर होते मला. आणि कदाचितच्या वेळेला तिने सांगितलं होतं, अश्विनी फिल्म करते, रोल विचारायचा नाही, पैसे विचारायचे करायचं. आणि म्हटलं, हो ओके. तेव्हा पुण्यात झालं होतं शूटिंग. आणि आय थिंक तुझी पहिली फिल्म होती ना ती? नाही, वॉज इट फर्स्ट? नाही, पण मला तिने बजावून सांगितलं होतं की पैसे विचारायचे, रोल विचारायचे. मी ज्या वेळेला निर्माती म्हणून येणार होते, तर पहिली व्यक्ती जिला मी फोन केला, म्हटलं स्मिता ते असं असं झालेलं आहे, आणि किशोर म्हणतोय की आता तूच प्रोड्यूस कर, तो पाठिंबा देणार आहे. पण मला म्हटलं, काही ओ कट हो माहिती नाही, मी एकतर तिथे राहते आणि मला इंडस्ट्री बदललेली. अरे तू काय म्हणजे काय प्रश्न आहे का, तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि माझ्या प्रत्येक कठीण, यु नो देर आर सो मेनी चॅलेंजिंग थिंग्स दॅट कम अप व्हेन यू आर डिस्ट्रीब्युटिंग युअर ओन फिल्म, युअर प्रोड्युसिंग युअर ओन फिल्म, की आपण हे बरोबर करतोय का नाही, हे कसं, की कुठे कडक वागायला पाहिजे, कुठे मऊ वागायला पाहिजे. कधीही मी फोन, रात्री 12 वाजता मी जरी फोन केला असता, तरी स्मिताताईंनी तो उचलला असता आणि मला गाईड केलं असतं. इतकी ती गोड होती. आणि कुठेही स्वतः पुढं पुढं न करता, म्हणजे मी त्यावेळेला फिल्म स्कूलमधनं पूर्ण जेव्हा ग्रॅज्युएट झाले, त्याचा जो फायनल प्रोजेक्ट होता, ती मी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली होती. आणि ती डॉक्युमेंटरी फिल्म इथल्या मामी फेस्टिवलसाठी सिलेक्ट झाली होती. आणि त्यावेळेला मी येऊ सुद्धा शकत नव्हते. त्यावेळेला मी
माझ्या पहिल्या पहिली प्रेग्नन्सी माझी होती, त्यामुळे मी तर येऊ शकत नव्हते त्यावेळेला. तेव्हा समीरचा जन्म व्हायचा होता आणि त्यावेळेला सगळं स्मिताताईंनी केलं. ती माझी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे होती. माझ्या आईला हे असं करू नका, हे आपण हे सगळं मॅनेज करूया, सगळी जबाबदारी तिने घेतली. आता एवढं आपलं जवळचं माणूस कोण आपल्याला रिप्रेझेंट करेल? सो आय वॉज ब्लेस्ड टू हॅव स्मिताताई इन माय लाईफ. सुलेखा, ऑनेस्टली स्मिताताई सारख्या बाईचे संस्कार आहेत हे, ती कसं करायची हे सगळं मी हे नेहमी म्हणते. आणि दुसरी गोष्ट, आपणही एकमेकांवर खूप प्रभाव टाकत असतो. आपण एकमेकांचे आयुष्य बघत असतो आणि काय बरोबर असलं पाहिजे, आपण ज्यांना आदर्श मानतो आणि ती व्यक्तीसुद्धा आणखी काय चांगलं करू शकली असती हे सुद्धा हाही एक संस्कार असतो. स्मिताताईबद्दल मला खूप आदर आहे, खूप प्रेम आहे, सगळ्यांनाच आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आहे. पण तुझ्यावर तिने जी जबाबदारी टाकली त्याचं मला थोडं वाईट वाटायचं, कारण यू आर सच अ गुड ॲक्टर. म्हणजे अवंतिकामध्ये तू इतकं छान काम केलं होतंस. मला काही कळायचं नाही त्यावेळेस, व्हॉट एव्हर, बट यू हॅव इट. काय करत होते ते नाही कळायचं, मी खूप नवीन होते अगं. तर म्हणजे मी मी तिला खूप वेळा विचारलं पण की सुलेखा का नाही काम करत, तर ती म्हणजे अगं घरातले सगळेच कसे काम करणार. सो हाही एक संस्कार आहे. सो आरती, स्मिता तळवलकर हे व्यक्तिमत्व लोकांसाठी कसं होतं, किंवा एक निर्माती म्हणून ती कशी होती, एक दिग्दर्शिका म्हणून कशी होती, अभिनेत्री म्हणून कशी होती, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण आई म्हणून कशी होती हे तुला मला माहिती असलं तरीसुद्धा लोकांना आपण सांगूया. आई म्हणून ती अजिबात अशी टिपिकल आई कधीच नव्हती, की जेवण करून देणार किंवा परीक्षेला सोडायला येणार अशी कधीच नव्हती. पण मला जेव्हा तिची गरज होती तेव्हा ती मॅक्सिमम माझ्या बरोबर असायची. किंवा मला आठवत नाही की ती माझ्या दहावीसाठी ब्रेक घेतलाय कामाकडनं किंवा काहीच नाही, पण जाण्याच्या आधी भेटून जायची किंवा विचारायची तरी की झालाय अभ्यास झालाय ना. इव्हन माझ्या कॉलेजचं किंवा तिने माझं कधी हे नाही केलं की बाबा तुला फक्त हेच करायचंय किंवा तुला माझं क्षेत्र निवडायचंय किंवा तुझ्या वडिलांच्या क्षेत्रामध्ये जायचंय. शी गेव मी अ चॉईस. पण जेव्हा मला खरंच गरज होती किंवा जेव्हा मला एक डिरेक्शन मिळत नव्हतं की माझं करिअर कुठे गेलं पाहिजे, तेव्हा तिने फायनली डिसाईड केलं की बाबा आता तू एडिटिंग करावंस कारण तुला जमत नाही, मग माझा चॉईस घे, एडिटिंगचा कोर्स कर. आणि म्हणून मी तिने मला बेसिकली माझं करिअर करून दिलं, किंवा मलाही माहीत नव्हतं की ॲज अन एडिटर मी कसं करू शकेन, बट शी वॉज व्हेरी कॉन्फिडंट. सो ती एक लाईक आय सेड टिपिकल आई कधीच नव्हती, पण शी वॉज देअर. ॲक्च्युली आई म्हणून माझी ओळख खूप नंतर होती. त्याच्या आधी रंजुआजी जी तिची बालमैत्रीण आहे, प्लस आय थिंक ती आम्ही सगळे इतके जवळ होत ना की आपण त्यांच्याकडे जे किस्से असतील ते माझ्याकडे नसणार. लहानपणापासून हो हो अगं. सो मम्मा स्मिताताई, म्हणजे मी स्मिता काकी म्हणते किंवा तू स्मिता म्हणतेस, ती आई म्हणते, पण स्मिता तळवलकर ही लहानपणी कशी होती, किंवा तुम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी, तुम्ही एकाच चाळीत राहायचात ना? हो. आणि स्मिता आणि आम्ही म्हणजे अगदीच छोट्या छोट्या असल्यापासून एकत्र भांडणं केलेली आहेत, एकत्र मज्जा केलेली आहे, एकत्र खेळलो आहेत, खूप खूप मजा केलेली आहे. कळलं की नाही? त्या स्मिताच्या आठवणी खूप आहेत माझ्याकडे लहानपणापासून. ती वयाच्या किंवा तू वयाच्या कितव्या वर्षापासून तुमच्या दोघींच्या आठवणी आहेत तुझ्याकडे? अगं बालपणापासून, जन्मापासून, अगदी हो. आणि ती मला वाटते चौथी पर्यंत आम्ही एकत्र होतो. अच्छा. नंतर मग नानांची बदली झाली, आणखीन मग ते माहीमला राहायला गेले. तिथपर्यंत आमची खूप छान दोस्ती होती, कुटुंबांची खूप छान दोस्ती होती. म्हणजे तुला माहितीये ना की चाळीमध्ये कसं म्हणतात, आता त्यांचं आडनाव गोविलकर, मग रंजू कुठे गेलीये, गोविलकरणीकडे गेलीये, असं म्हणायचे. किंवा स्मिता कुठे, अगं देसाईंच्याकडे बसलीये, देसाईंना छान फिश खाऊ घालते, असं ते सगळं असायचं. आणि नाना म्हणजे स्मिताताईंचे वडील आणि आमची आजी,
त्यांचं आणि तुझं रिलेशन कसं होतं? कुसुमाजी, तुमची कुसुमाजी, आय कॅन इमॅजिन. आणि नाना त्या म्हणजे अतिशय छान रिलेशन होतं. त्यांचं नवीन लग्न होऊन आलं तेव्हा आमच्या आमची आई तिथे म्हणजे आम्ही आधी राहत होतो, नंतर ती मंडळी आली तिकडे राहायला. आणि तेव्हा तिला अगदी कसलीही मदत लागली तरी सुद्धा आमची आई ती मदत करायची. अगदी जेवणापासून सगळं स्मिताला ना रोज फिश लागायचं. आणि नाना त्यांच्या घरी नाहीच फिश वगैरे काही खाल्लं जायचं, बरं त्यांना आणता यायचं नाही. मग काय करायचे, माझे वडील फिश आणायचे. आणखीन स्मिताच्या आईला म्हणजे कुसुमाजीला रोज फिश लागायचं. मग ते आणण्याचं काम आमच्याकडे असं गोविलकरीण असं ते त्याला असं एकत्र आमचं खूप छान रिलेशन होतं. ती तुझी आई सुद्धा होती आणि तू तिच्याकडे काम सुद्धा करायचीस, म्हणजे आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये इतकी वर्ष तू काम केलेस, ती बॉस म्हणून कशी होती ग? खूप वाईट, म्हणजे खूप वाईट म्हणण्यापेक्षा ती एक परफेक्शनिस्ट होती पहिल्यापासून. तर आणि तिचं ती ना मायक्रो मॅनेज खूप करायची. म्हणजे समज तिचं म्हणणं होतं की मी म्हटलं ना एपिसोड गेला पाहिजे तर पाहिजेच संपण्याच्या आधी एपिसोड तो पोचला पाहिजे, विच इज टेक्निकली नॉट पॉसिबल. पण आय थिंक जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मला असं वाटलं की स्वतःचा एडिटिंग स्टुडिओ आहे तर काय डायरेक्ट जाऊन मशीनवर बसायचं. पण तिने मला पहिले 3 ते 4 महिने ऍक्च्युली कॅसेट्स उचलून मी म्हणजे मी कॅसेट्स अवंतिकाच्या सेटवरनं उचलायचे, मी त्या एडिटिंग स्टुडिओमध्ये जायचे, मी लॉग इन करायचे आणि मग मी परत कॅसेट्स घ्यायला जायचे. सो तिने मला ऍक्च्युली 1-2 महिने तरी रनर म्हणून काम करायला लावलंय. आत्ताचा रनर, तेव्हा एडिटर सगळे करायचे. आणि मग खूप आय थिंक 2 महिन्यानंतर तिने मला ऍक्च्युली सांगितलं ठीक आहे मशीनवर बस, आता बघूया काय करायचं. म्हणजे मुळात तू खर तर मालकीण होतीस, पण बाहेर जाऊन जे तुला काम करायला लागलं असतं तर तिने मला ते एक्झॅक्टली तसं करायला दिलं. तिने मशीन मला खूप नंतर दिलं. पण जेव्हा मी माझं फर्स्ट टायटल सॉन्ग एडिट केलं विदाउट म्हणजे असिस्टंट, तेव्हा तिने मला 1000 रुपये दिले होते. तू हे टायटल सॉन्ग फर्स्ट टाइम एडिट केलंस तर किती साली असेल? आर्य कधी झाला? 2000. आणि मला असं वाटतं की तुझं लग्न कपिल बरोबर झालं त्यात सुद्धा तिचा खूप मोठा हात होता. हो, तिने कपिल, मी जेव्हा 8वीत होते तेव्हा तिने कपिलला फर्स्ट टाइम बघितलं माझ्या आत्याकडे. आणि आम्ही कुठेतरी जात होतो आणि तो बाहेर लिफ्ट मधनं बाहेर आला होता आणि तिने फक्त असं बघितलं त्याच्याकडे आणि ती आत गेली. आणि नंतर ती मला बोलली की ना तुझं लग्न ह्या मुलाशी झालं पाहिजे. म्हटलं आणि मी आणि कपिलनी फक्त एकमेकांना हाय कसा आहेस बरा आहेस ना एवढंच बोललो. तर मी म्हटलं लग्न आहे मी 8वीत आहे. तर ती बोलली नाही नाही पण असा मुलगा असला पाहिजे ना तू, तू असा बघ. आणि खूप म्हणजे 2004 मेच्या वेळेला मी एकदा शॉपिंगला गेले होते आणि मला कपिलचा फोन आला की अरे, आणि मी चर्नी रोडला शॉपिंग करत होते, तो बोलला तू इथेच आहेस तर आपण भेटूया ना चल. आणि मी फोन ठेवला आणि पहिला फोन मी आईला केला की तुला माहितीये का मी कोणाशी बोलले, आता कोणाचा फोन होता? तर ती बोलली कपिल अय्या. आणि मी म्हटलं तुला कसं कळलं? ती बोलली मला कळलं, मला असं वाटलं की त्याचा फोन हवा. बरं मी परत जाऊन आले आणि तेव्हा माझी एक मैत्रीण होती माझ्या बरोबर आणि त्यावेळेला मला कपिल बोलला होता की चल ना बाहेर जाऊया. आणि तेव्हा आई मुलगा माझ्यासाठी मुलं बघतो. सो मी म्हटलं मला नाही तुझ्यावर बाहेर जायचंय तर तू मला नाही यायचंय. तर रेणून येऊन आईला सांगितलं की अरे ही नाही बोलतीये त्याच्यावर बाहेर जायला. तर तिने विचारलं का नाही जायचंय? म्हटलं नाही माझी इच्छा नाही आहे बाहेर जायची त्याच्यावर. तर ती बोलली तू फक्त त्याच्यावर बाहेर गेलीस ना तर मी तुला शॉपिंगला घेऊन जाईल. असं आई बोलली. हो म्हटलं चल शॉपिंग ठीक आहे मी जाते. म्हणून ती मला शॉपिंग साठी माती घेऊन गेली की माझी फर्स्ट डेट कपिल बरोबर. आणि मी परत आले आय थिंक आम्हाला खूप उशीर झाला होता. मी रात्री 1:30 परत आले आणि ती थांबली होती. काय 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 परत भेटणार आहेस? म्हटलं परत शॉपिंगला नेणार अशी भेटू. पण ते तिचं एक तिला एक्झॅक्टली माहिती होतं की मला कुठल्या वेळेला कशाची आणि कोणाची गरज होती. दॅट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट हर. आणि मगाशी मनीषा ताईशी गप्पा मारताना असा एक विषय निघाला होता की मनीषा चोमणनी तुमची एकदा मुलाखत घेतली होती तुझी आणि स्मिता ताईंची आणि त्याच्यामध्ये तू सतत म्हणत होतीस की मला हजबंड मटेरियल
मॅरेज मटेरियल नवरा पाहिजे. सो ती जेव्हा मला मुलं दाखवत होती तेव्हा ती तिचा दर सॅटर्डेचा प्रोग्राम होता की ती कामं बाजूला ठेवायची आणि ती काय मॅरेज ब्युरो मध्ये जायची आणि ती फाईल्स काढून बसायची आणि सगळे घेऊन यायची आणि फोटो घेऊन यायची. तर मी ना फोटो बघायचे आणि म्हणायचे हा बॉयफ्रेंड मटेरियल आहे, हा नवरा मटेरियल आहे. तर ती इतकी कन्फ्युज व्हायची की हे काय आहे नवरा मटेरियल बॉयफ्रेंड मटेरियल. म्हटलं असं असतं म्हणजे मुली अशा बघतात की मुलगा कसा असावा किंवा बॉयफ्रेंड असावा किंवा. सो शी यूज टू गेट कन्फ्युज्ड. पण मी तिला नेहमी म्हणायचं की मला ना नवरा मटेरियल मुलगा हवा आहे, मला अजिबात बॉयफ्रेंड मटेरियल नको आहे. ती बिचारी रोज दर सॅटर्डेला जाऊन सगळे लिस्ट काढायची आणि आय थिंक नंतर नंतर ती विचार करायला लागली की हा बॉयफ्रेंड मटेरियल आहे त्याचे फोटो घेऊन तिला सुद्धा शिकवलं होतं. तुला मिळाला का मॅरेज मटेरियल? एकदमच मॅरेज मटेरियल. अरे ती सासू म्हणून सुरुवातीला हा म्हणजे मी त्यांना ओळखत नव्हते तेव्हा मी खूप घाबरायचे त्यांना खूपच. आई म्हणून कशी होती? स्ट्रिक्ट होती का की लिनियंट होती? ॲक्च्युली ती स्ट्रिक्ट होती. आधी ती खूप स्ट्रिक्ट होती पण बाबा गेल्यानंतर ती खूप बदलली. म्हणजे ती आय थिंक तिला ते कळायला लागलं होतं की तिला बॅलन्स करायला लागणार आहे आई आणि वडिलांचा. आणि मी बाबांची खूप लाडकी होते. सो आई आणि दादा ही एक टीम होती आणि मी आणि बाबा हे टीम होती. आणि नंतर बाबा गेल्यानंतर तिला ते बॅलन्स करायला लागलं होतं. सो मला आठवत आहे की तिचा एक किस्सा आहे, तिने कधीच ड्रायव्हिंग नाही केलं. हो कधीच नाही. म्हणजे ती ड्रायव्हिंग शिकली, तिला लायसन्स मिळाला आणि ती जेव्हा गाडी आणत होती परत तेव्हा तिने गाडी ठोकली आणि त्याच्यानंतर ती गाडी चालवलीच नाही. तिचं प्रॉब्ली तिला वाटलं की नको ह्याच्यात पडूच नये म्हणून. आणि मी गाडी शिकले आणि तेव्हा नानांची गाडी माझ्याकडे होती कारण नाना लंडनला गेले होते मामाकडे. आणि मी मला आठवतं मला खूप उशीर झाला होता, माझी परीक्षा होती आणि मी बँड्रावरनं माटुंग्याला जायचे ड्राईव्ह करत. जाताना माझा इतका वाईट ॲक्सिडेंट झाला होता की फ्रँकली पूर्ण कळत नव्हतं की गाडी मारुती आहे का सँट्रो का काहीच कळत नव्हतं. बरं पेपर पण होता आणि मला इतकी भीती वाटत होती की मी हिला सांगू कसं कारण गाडी नानांची आहे. तर तरी घाबरत 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 मी कॉलेज कॅन्टीनमध्ये गेले, फोन तिला केला की माझा पेपर आहे पण मी गाडी ठोकली आहे. तर तिचा पहिला प्रश्न होता तू ओके आहेस ना? म्हटलं हो मी ओके. तर ती म्हणली गाडी ठेव मी करते मॅनेज. मी घरी आले मला म्हणजे मला शुअर शॉट होतं की बस फिनिश्ड, आता ती मला सांगणार आहे की म्हणजे आता तू गाडी चालवूच नकोस किंवा काय. पण तिने दुसऱ्या दिवशी स्वतःची इंडिका दिली होती मला की तू घेऊन जा. म्हणजे तिला प्रॉब्ली ते वाटलं होतं की माझ्यामुळे हिचा कॉन्फिडन्स जायला नको किंवा तिला जे एक्सपिरियन्स झालं ते मला नको व्हायला. सो तर स्ट्रिक्ट होती पण तिला तो एक बॅलन्स होता की हा हे. आणि मी कॉलेजमध्ये कधीच तिला खोटं बोलून कुठेही गेले नाही. म्हणजे मी बाहेर जायचे ते प्रॉब्ली शाळेत जायचेच पण कॉलेजमध्ये नाही. तो किस्सा सांग ना. हो सो काही कॉलेजमध्ये सॉरी शाळेत मी काही महिने रादर काही दिवस मी शाळेत घरातनं बाहेर पडायचे पण शाळेत जायचे नाही का. आणि तिला एकदा एका असं ते चॉकलेट टियाचा कसा तो समोर एक ठरलेला एक चॉकलेटवाला होता तसा माझा एक वाणी होता. तर त्यांनी मला बघितलं होतं की मी फिरती आणि शाळेत जात नाही आहे. तर त्यांनी फोन केला आईला की ही फिरती आहे ही शाळेत जात नाही तर बघा हिचं काय चाललंय. सो तिने मला खूप शांतपणे विचारलं, असं चिडून वगैरे नाही विचारलं. तर मी बोलले की माझ्या शाळेतली एक टीचर आहे ती मला म्हणते की तुला काय गरज आहे शाळेत यायची, तू तर पेपर देऊ शकणार नाही आहेस, तुझी आई तर तुला सोडून जाणार आहे ना. कारण तेव्हा ती तेव्हाच्या वेळेला ती एक न्यूज रीडर एक ऍक्ट्रेस होती. सो तो एक इमेज होता आणि तिला ते कळलं की मला तो ट्रॉमा झालाय आणि मला ते सांगता येत नाहीये की बाबा तू सोडून जाणार आहेस. कारण किती वर्षाचे लहान होते मी, खूपच लहान होते. तर ती ऍक्च्युली शाळेत गेली आणि ती इतकं त्या त्या टीचरला बोल बोल बोलली आहे की आय एम सरप्राईज की ती दुसऱ्या दिवशी शाळेत आली. मला ऍट वन पॉइंट वाटलं होतं की ती फिनिश्ड, ती आता तिचं काय करणार आहे. पण टीचर पण तिने जाऊन ते सांगितलं. मग ती घरी येऊन तिने मला समजावलं की यु नो ते एक इमेज आहे, ते आपल्याला तसं बिहेव करायचं आहे तर ते मला लावून घेऊ नको. सो तिचे असे बरेच किस्से आहेत. ऍक्च्युली आई म्हणून
खूप खूप किस्से आहेत. पण एक सासू म्हणून सो बेसिकली आपल्याला काय वाटतं आई म्हणून बेस्ट आहे, पण सासू म्हणून ती कशी आहे ते तू सांगू शकशील. मी आधी घाबरायचे, माझं लग्न व्हायच्या आधी मी खूप घाबरायचे तिला, कारण तिचं तिचं एक वलय होतं, एक एक इमेज होती सोसायटीमध्ये, आणि ती अशी खूप स्ट्रिक्ट वाटायची, खूप रागीट वाटायची. आणि लग्नाच्या आधी ऑफकोर्स मी खूपच घाबरायचे तिला. लग्न झाल्यानंतर जसं तू मगाशी म्हणालीस ना आरती, की बाबा असेपर्यंत ती वेगळी होती आणि बाबा गेल्यानंतर ती वेगळी होती, सो माझ्यासाठी सुद्धा माझं लग्न होईपर्यंत ती एक एक तिचं वेगळं इमेज होतं. मी घाबरायचे पण ती सुद्धा तशी धाकात ठेवायची, पण लग्न झाल्यानंतर 360 degrees ती मला असं वाटतं की चेंज झाली, की तिला कुठेतरी आता शाश्वती वाटली, की हां आता ही आपली मुलगी झाली आहे. तोपर्यंत तिला कदाचित गॅरंटी होते की हे दोघं जण करतील का नाही करणार लग्न. एनिवे पण छानच होती, पण ती जरा एक अशी काय म्हणतात रोखठोक होती ना, म्हणजे बाहेरून बोलायला जसं अक्रोट कसं असतं, बाहेरून कडक आणि आतून नरम, अगदी तशीच होती ती. लग्न झाल्यानंतर एकतर ती 5 वाजता उठायची, का आय डोंट नो, 5 वाजता फोडण्यांचे आवाज यायचे, तेव्हा असं वाटायचं की गिल्ट, हा गिल्ट खूप, आई ग माझी सासू उठलेली आणि मला उठवतच नाही आहे. मग त्या गिल्टमध्ये आणखीन थोड्या वेळ मी झोपायचे, आणि मग ती आमच्या खोलीमध्ये यायची खोलीत आल्यानंतर पडवे उघडायची सगळे, आणि ती जे काय बोलायची ते मी सगळ्यांच्या समोर बोलू शकत नाही, फुल्या 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 फुल्या, आणि अजूनपर्यंत झोपलाय तू, उठा चला उठा, सूर्य फुल्या फुल्या फुल्यावर आलाय. पडवे उघडल्यानंतर आमचं वगैरे असं झाल्यानंतर मग मला भेटी लागतो, तर द स्मिता तळवलकर मला भेटी आणायची यार रोज. आधी आधी मला खूप वाईट वाटायचं की नाही नाही हे पाप आहे सुरेखा, हे पाप आहे स्मिता तळवलकर रोज तुझ्यासाठी भेटी आणतात हे पाप आहे, नंतर सवय झाली. सो तशी होती ती. आणि प्रेम तर खूप केलंय, मग तुलाही माहीत असेल कुठेही दौऱ्यावरती गेली सतत फिरतीवरती असायची, पायाला भिंगऱ्या होत्या तिच्या, सतत ट्रॅव्हल करायची, आणि कधीही हां कधीही बाहेर गेली तर रिकाम्या हाती यायची नाही. जे काय आणायचे ते 3 मला, मम्मीला आणि आरतीला, सगळं 3. आरती आय थिंक आपला वॉर्ड्रोब पण सेम असायचा, सेम टू सेम, म्हणजे आरतीला एखादी गोष्ट आणली आणि ती सुलेखाला आणली नाही तर ते तिलाच गिल्ट वाटायचा. बरं अर्ध्या वेळेला आपली चॉईस आणि तिची चॉईस वेगळी असायची, तेव्हा तिने एखादी गोष्ट आणली, अच्छा ड्रेसेस आणले, आता असं काय बरं करायचं, मग आम्ही मी आणि आरती एकमेकांकडे बघतोय, नाही पण तिने आणले नाही, घातले तर खराब दिसेल, ती खाकी कलर आणायची आपल्यासाठी. आणि नाही त्यांना असं वाटायचं की आपल्याला काहीतरी एक गोष्ट आवडते म्हणून त्या असंही सांगायच्या आपल्याला, बघ तुला हे आवडतं म्हणून तुला हे आणलंय आणि तुला हे आवडतं म्हणून तुला हे आणलंय, आठवतंय? पण त्याच्यामध्ये केवढं प्रेम होतं ग, म्हणजे तू विचार कर, मी सुद्धा अगं फिरते भरपूर, पण नाही ग लक्षात नाही राहत की हिच्यासाठी हे आणायचंय तिच्यासाठी ते आणायचंय, पण तिने एकही तिची अशी ट्रिप नव्हती आत्तापर्यंतची की आपल्या तिघींसाठी सेम गोष्टी नाही आणल्या. साड्या तर तिघांना सेम साड्या, ड्रेस मटेरियल तर तिघांना सेम ड्रेस मटेरियल, दुपट्टे तर दुपट्टे, दागिने तर दागिने, तिघींनाही सेम करायचे. अगदी, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या दोघींपेक्षा हिच्यावर विशेष प्रेम होत. कुठच्या तरी जन्मीच्या तुम्ही सख्या बहिणी अशा. तू सांग ना आणखीन किस्से तिच्या बरोबरचे, कारण तुझ्याकडे ना म्हणजे लहानपणापासून ते म्हणजे अगदी शेवटपर्यंत तू तिच्या बरोबर होतीस. हो, तुमचं लग्न ठरलं ना त्यावेळेस सुद्धा तो किस्सा सुद्धा कसा माहितीये का तुला सांगते मी, की मी मी म्हटलं अरे तुमच्या काय पद्धत आहे, आपण ती त्या पती सगळी पद्धत आपण करूया. मी सगळं माझ्या मैत्रिणींच्याकडनं लिहून घेतलं की तुमच्याकडे बाबा तळवलकरांच्याकडे काय असेल, म्हणजे ब्राह्मण तर त्यांच्यात काय वेगवेगळी वेगळी काय पद्धत आहे का वगैरे, मी सगळं लिहून घेतलं वगैरे. आणि एकदा अविनाश आणखीन स्मिताला बोलवलं की आपण याद्या करूया बरं का, हां तर ती जी खो 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 हसायला लागली, मला म्हणाली अविनाश म्हणली बघ बघ ही म्हणते याद्या करूया म्हणून, तर अगं नाही ग बाई एक नारळ आणि तुझी पोरगी बास, मला दुसरं तिसरं काहीही नकोय. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ती काय म्हणाली माहितीये, काय तुम्ही दोघंच जण तिकडे राहता एकटे एकटे, इथेच या राहिला.
सो एक मग तुझं जस्ट लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर ह्या घरामध्ये मम्मी डॅडी अंबर मी दोन्ही मुलं नाना दोन्ही मुलं नाही आर्य फक्त मी टिया तिथे झाली ना तेव्हा या घरात आपण शिफ्ट झालो तेव्हा टिया पण होती. सो स्मिता तळवलकरांची फॅमिली आणि धराधरांची फॅमिली माझी फॅमिली अशी एकत्र एकत्र जॉईंट फॅमिली पण एक आता एक्झॅक्टली ऑपोजिट दुसरा आहे. ती बोलली ना तुला की एक नारळ आणि मुलगी द्या. माझ्या लग्नाच्या वेळेला तिने मला जाण्याच्या आधी विचारलं होतं की त्यांनी काही त्यांचं मानपान किंवा त्यांचं काही बोलले तर आपण काय करूया. म्हटलं काय करूया म्हणजे कारण मला माहित मला कॉन्फिडन्स होता की काही असं काही वेगळं काही मागितलंच जाणार नाही आहे. नाही वेगळं मागितलं तर काय तुला लग्न करायचं आहे का असं आहे. म्हटलं आई तू बरी आहेस ना एकतर मागणार नाहीत पण तो जो एक चेंज ओव्हर होता तिला काय तिला ऍज सच काही गरज नव्हती पण तिने तो विचार केला की अरे आता मी सांगितलं लग्न करू या मुलाशी आणि त्यांनी काही विचारलं तर मागितलं तर पण शी वॉज व्हेरी कॉन्फिडेंट. तो जो एक बॅलन्स होता ना जसं ती म्हणते की मुलाची आई आणि मुलीची आई हा जो डिफरेंशिएट करेक्ट करेक्ट हा एक्झॅक्टली इथे झाला जाणवला. हा जाणवला. आणि म्हणजे आजोबांनी तुमच्या आजोबांनी तात्यांनी सुद्धा तिचे खूप लाड केलेत खूप लाड केले कारण ते किस्से ती मला सांगायची. बाबांमध्ये आणि तिच्यामध्ये सुद्धा अंतर होतं ना ग 10 वर्षाचं कारण मला आठवतंय बाबा तिला मुली हाक म्हणायचे ऍक्च्युली 11 वर्षाचं. अरे बापरे बाबांची तर लाडकी होती सॉलिड सॉलिड बापरे त्या दोघांचं काय त्या दोघं हिशोब करत बसायचे म्हणजे ती प्रोडक्शन तिने नुकतं चालू केलं होतं आणि बाबांचं म्हणणं होतं की बँकेकडे कशाला जातेस मी तुला देतो पैसे म्हणून तिने पहिलं प्रोडक्शन तळवळकरांच्या म्हणजे सगळ्या भावांनी मिळून तिला पैसे दिले होते कळत न कळत कारण लास्ट मिनिट ते इन्व्हेस्टर बॅकआउट झाले. सो तेव्हा बाबा असं डायरी मेंटेन करायचे आणि ती तिची डायरी मेंटेन करायची आणि बाबांनी काही पैसे दिले की ती त्या डायरीमध्ये आणि ते लिहायचे ऍक्च्युली दोघं हिशोब करायचे विच वॉज फनी कारण मला ते एकदम बियर्ड वाटायचं पण दोघं असं रिलिजियसली बसून एकमेकांच्या डायरीमध्ये लिहायचे की एवढे पैसे घेतले मी एवढे पैसे म्हणून आय थिंक बाबाने डायरी फक्त तिच्यासाठी मेंटेन केली होती बाकीच्यांचा काळात कोणाचा हिशोब नाही. नाही पण तुला माहितीये का बाबा गेल्यानंतर तिने मला एक डायरी दाखवली तिची बाबांनी केली होती बरं का मेंटेन तिने मला दाखवली होती ज्याच्यामध्ये असंख्य येणी होती कधी त्यानंतर ती कधी आली नाहीत ना आईनी कोणाला काही कधी काही विचारलं. आय थिंक हे जे घर आहे हे पण ती बाबा गेल्यानंतर कळलं तिला की हे घर बाबांनी घेतलंय जे जुनं घर होत. मला एक किस्सा आठवतोय लग्नाच्या आधीचा माझ्या लग्नाच्या आधीचा. आपल्याला तर सगळे म्हणतात आपण सारख्या दिसतो सारख्या बोलतो. माझी आणि अंबरची ओळख झाली होती तुझी आणि माझी ओळख झाली होती आणि इथे नॅचरल्स आहे ना कॅडल रोडला नॅचरल्स तिथे मी माझ्या फ्रेंड्स बरोबर आईस्क्रीम खायला गेले होते रात्री उशीर 11-11 वाजले होते आणि सडनली मी बघते की तुझे बाबा होते तिथे आणि मी घाबरले म्हणजे मी इतकी घाबरले मी माझ्या फ्रेंड्स सांगितलं की अंबरचे आई बाबा नाही आधी बाबा दिसले नंतर मग आई दिसली तरी मी बाबाने एवढं नाही घाबरायचे आईला तर खूपच घाबरायचं काकी दिसल्यानंतर तर म्हणजे मी गॉन होते. पण मला आत्ता का आठवते की ते तिला मुली म्हणायचे म्हणून आणि मी काहीतरी ऑर्डर प्लेस केली थरथर त्या आवाजात आणि त्यांनी पटकन बघितलं माझ्याकडे आणि ते म्हणले मुली सेम आरती आहे बघ सेम आरती आहे. अरे बापरे आठवणी खूप आहेत किस्से खूप आहेत चिक्कर. अरे की आई बाबांचं नातं कसं होतं ग. सो बाब जेव्हा आई आईबाबांचं लग्न झालं तेव्हा ऑब्व्हियसली ती फक्त एक न्यूज रीडर होती आणि ती छोटे रोल्स करायची ती असे फुल फ्लेज्ड प्रोड्युसर नव्हती. तिने 89 ठरवलं की मला प्रोडक्शन करायचं आहे 88 रॅदर की मला प्रोडक्शन करायचं आहे आणि तेव्हा बाबांनी किंवा तळवलकरांनी तिला जो सपोर्ट केला कारण सगळ्यांना माहिती आहे की ती 2 दिवस अगोदर तिच्या फिल्मचा प्रोड्युसर बॅकआउट झाला होता तर बँकेकडे लोन मागणं त्यावेळेला म्हणजे घर गहाण ठेवणं किंवा ते तिला करायचं नव्हतं. सो तळवळकर सगळे एकत्र भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुला पैसे देतो ते परत करायचे
तर तुम्ही तसं तिने प्रोडक्शन चालू केलं. पण माझ्याकडे एक किस्सा आहे त्यांचा सांगण्याचा. आईचे फिल्म्स अवॉर्ड्स खूप मिळाले पण प्रोडक्शन वाईज किंवा फायनान्शियली पैसे रिकव्हर नाही झाले, कारण तिचे सब्जेक्ट्स खूप वेगळे असायचे. तर सवत माझी लाडकीचा शो लागला होता, आय थिंक प्लाझाला लागला होता, आणि हाऊसफुल नव्हतं, 300 तिकीट राहिली होती हाऊसफुलचा बोर्ड लावायला, आणि तिने कधीच हाऊसफुलचा बोर्ड ॲज सच तिच्या पिक्चरनं बघितला नव्हता. तर बाबांनी ती 300 तिकीटं विकत घेतली होती, तिचा ते हाऊसफुलचा बोर्ड लागावा. सो ते सपोर्ट करणं किंवा ते दर तिच्या दर स्केड्यूलला ते मला घेऊन कोल्हापूरला जायचे, मग त्यांचा टाइमपास म्हणजे आय थिंक शूटिंगला असायचं ना, आणि ते स्वतःच लंच ब्रेक डिक्लेअर करतात, म्हणजे ते जाऊन मटण वगैरे घेऊन यायचे ह्यांच्यासाठी, आपल्या सगळ्या क्रूसाठी किंवा युनिटसाठी. आणि डिरेक्टर लंच ब्रेक म्हणण्याच्या ऐवजी बाबाच म्हणायचे की लंच ब्रेक झालाय त्याच्यावर ना. तर त्यांचं म्हणजे इतकं भांडणं व्हायची, कारण तिचं ते टायमिंग होतं ना की मला ह्याच वेळेला लंच ब्रेक करायचंय. सो त्यांचे ते आय थिंक तो एक सपोर्ट सिस्टम जो होता तो त्यावेळेला प्रॉब्ली एक नवरा म्हणून आय डोंट नो किती काय कसं व्हायचं, पण आय थिंक खूप सपोर्ट केलाय तिला ॲज अ प्रोड्युसर मोर देन एनिथिंग. मला आठवतं तेवढं म्हणजे त्या मला किस्से सांगायच्या त्या दोघांचे, तेव्हा मला आठवतं की तो एक मित्र होता, ही वॉज ऑल्सो अ फादर फिगर फॉर हर. आणि त्यानंतर त्यांच्या आजारपणामध्ये अगदी म्हणजे एखादी आई काळजी घेईल तशी त्यांनी बाबांची काळजी घेतली होती. मला ना एक किस्सा खूप छान आठवतो, खूप गोड किस्सा आहे बरं का. कसं म्हणते का, स्मिता त्यावेळेस ना 7:30 बातम्या द्यायची, आणि त्यावेळेस सिरियल्स बिरियल्स अशा नसायच्या, बातम्या देणाऱ्या मुलीसुद्धा अतिशय सुंदर असायच्या. त्यात स्मिता तर देखणी, आणि तिला बघायला म्हणून लोक बसायचे बरं का. आणि बाबा क्लबमध्ये होते, आणि क्लबमध्ये एक माणूस होता, सिंधी होता बरं का तो माणूस. तर तो बोला की अरे ये जो है ना ये मेरी गर्लफ्रेंड आहे हा, म्हणून बाबांनाच तो सांगत होता बरं का, ये मेरी गर्लफ्रेंड आहे हा. तर बाबा बोले अच्छा तेरी गर्लफ्रेंड आहे क्या, ओके 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 ठीक आहे ठीक आहे. 7:30 बातम्या दिल्या स्मितानी, आणखीन ती दूरदर्शनवर ना शिवाजी पार्क क्लबला आली, आणि मग बाबांना बाबांना तिने हाक मारली, ते बाहेर गेले, त्यांनी तिला आतमध्ये आणली, आणि त्या माणसाला सांगितलं अच्छा ये तेरी गर्लफ्रेंड आहे क्या असं ते विचारलं. म्हणजे तिथपर्यंत त्यांचा दोघांचं अफेअर सुरूच होत, अविनाश आणि स्मिताचं अफेअर सुरू होत. पब्लिक फिगर म्हटल्यावर काहीही बोलतात, आणि बेसिकली त्यांना असं वाटतं की आपण ह्यांच्याबद्दल काही बोलू शकतो, पण असे खोट्यात सुद्धा पडतं, असे खोट्यात पडतं. ते फार फार गंमत स्मिताने मला सांगितली होती. आम्ही दोघी जणी ना साऊथ इंडियन फिल्म्स बघायचो बरं का. हो, काम नसल्यानं की आम्ही दोघी जणी बसून साऊथ इंडियन फिल्म बघायचो, आणि संजय सुरकर आम्हाला आणून द्यायचे बरं का. त्यावेळेस ते VCR वरती असायचं ना, आणि त्याचं कंटेंट सांगायचे, आणि मग आम्ही दोघी जण एकदम इंटरेस्टली एकदम ती त्या फिल्म्स बघत बसायचो. आम्ही कधी 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 ना असं हा चल रंजना उठ आपल्याला इकडे इकडे जायचंय, तर म्हटलं अगं हो पण तू कपडे तर बदल, कारण तू बाबा सेलिब्रिटी आहे, मी कोणीच नाहीये, मी फक्त तुझ्या बरोबर असणार आहे. तिचा एक प्रॉब्लेम होता, तिला असं छान तयार बिअर व्हायला आवडत नाही, नाही आवडायचं. माझ्या लग्नात भारती मावशीनी स्वतःचे दागिने काढून दिले होते की तू घाल तू कशी दिसतेस, म्हणून तिने सगळं ते काढून दिलं होतं. ती तयारच व्हायला तयार, आणि मला घेऊन ती नाही तू जर जाड होत चालली तू चल पहिल्यांदी व्यायामशाळेत चल, म्हणून आर्यच्या बाळणपणाच्या वेळेस ती सुईण आली ना त्याला आंघोळ घालायला तुला मसाज वगैरे की आम्ही दोघी पळायचो. मग आम्ही नुसतंच हे नाही जिम नाही, तिकडून मग आम्ही येता येता फिल्म एखादी बघून यायचो, नाहीतर फिश घेऊन यायचो, नाहीतर जेवण पण यायचो. तुम्ही ट्रॅव्हल खूप करायचात ना. हो ना, हो खूप खूप चिक्कार. ए आरती, तुला कितव्या वर्षी कळलं की आपली आई 4 चौघींपेक्षा वेगळी आहे, म्हणजे तुझ्या मैत्रिणींच्या आया ज्या घरात असतील किंवा 9 to 5 नोकरी करत असतील, पण ह्या सगळ्यापेक्षा आपली आई खूप वेगळी आहे आणि काहीतरी खूप वेगळं काम करते असं तुला कधी कळलं? मला आठवत मी शाळेत होते आणि मी फीज भरायला गेले होते तेव्हा,
बँड्राला होतो सगळा तो स्टाफ होता तो मराठी होता. सो ते आणि ती मराठी न्यूज द्यायची. सो मला आठवतंय खूप लाईन होती फीज भरायला आणि मला प्रचंड भूक लागली होती. बरं लाईन सोडली तर वडापाव कसा खाणार ना, म्हणून परत येऊन उभारायची तयारी नव्हती. मी उभी होते तर तो जो काउंटरवरती माणूस होता त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं ते स्मिता तळकरांची मुलगी ये इकडे ये आणि फीज भरून जा. तुम्हाला कसं माहिती की मी स्मिता तळकरांची मुलगी आहे? तर ती मुलगी तुम्ही रोज बघतो ना न्यूज देतात, तर तेव्हा ते अंदाज यायला लागला की लोक ओळखतात किंवा ती वेगळं काम करते. कारण फॉर मी ती जायची बाहेर जाऊन काम करायची किंवा तिचा घरी आल्यावर मी सेलिब्रिटी आहे कधीच नाही कधीच नाही. सो तेव्हा ते लक्षात यायला लागलं की ही वेगळी आहे किंवा ती वेगळं काम करते किंवा लोकांपर्यंत ती पोहोचते. आणि तू जेव्हा तिच्याबरोबर बाहेर जायचीस तेव्हा लोक तिला ओळखायचे, तुमच्याशी बोलायला यायचे, तेव्हा तुला काय वाटायचं? तेव्हा म्हणजे लोक बोलायला किती लोक रिलेट करतात एका गोष्टीला किंवा किती सिरियल मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. माझा एक किस्सा रानडे रोडवरचा की ती भाज्या आणायला जायची ना आणि लाईक काकीसाठीचे कपडे किंवा तिने कधी लक्षच दिलं नाही. तर एक बाई आमच्याकडे आली आणि तिने सांगितलं अरे तुमच्या मुलीच्या पहिल्या मुलीच्या लग्नात तुम्ही फसलात, तुम्ही दुसऱ्या मुलीच्या लग्नात पण कसं फसलात? माझी मुलगी आहे पण ती खूप लहान आहे. तर तिचं लग्न नंतरच्या लक्षात आलं की ती सानिका आणि अवंतिका बद्दल तुम्ही फसलात, तर तुम्ही अवंतिकाच्या लग्नात ते एक ते पण लक्षात यायला लागलं की अरे लोक ओळखतात किंवा ऑटोग्राफ्स घेणं ते एक वेगळं. तेव्हा सेल्फीज नव्हते ना, तेव्हा ऑटोग्राफ्स होते. तर ते आणि स्पेशली इंटिरियर्स मध्ये ती खूप पॉप्युलर होती कारण ती स्टेज पण करायची. ती शेवटपर्यंत ना अगदी खंबीरपणे काम करत होती हा. म्हणजे अंबर खूप चिडायचा कारण ऑफकोर्स तिला कॅन्सर होता, तिची ती खूप वीक होत चालली होती आणि त्यावेळेला अंबरला असं वाटायचं की नाही हिने रेस्ट करायला पाहिजे, रेस्ट करायला पाहिजे. आणि ती खूप काम करायची तेव्हा सुद्धा आठवत ना सुहासिनी चालू होतं ना तेव्हा किमोथेरपी घेऊन नाही का शूटिंगला जायची. पण त्यावेळेला ना तू आणि मी त्याला सांगितलं तुला आठवत असेल तर की ती जोपर्यंत काम करत राहील तोपर्यंत ती तो विकनेस वगैरे तिला जाणवणार नाही आणि रादर ती जिथपर्यंत काम करत राहील तिचं आयुष्य वाढेल. कारण तिचा श्वास म्हणजे तिचं काम होत. बरोबर खरंय. तिने मला सुद्धा ना असं खूप दिवसानंतर बोलवलं तिकडे आणि सांगितलं आता मी जे सांगते ते जरा शांतपणाने ऐक. मी म्हटलं हो काय ग? ते म्हणे की मला ना असं असं कॅन्सर डिटेक्ट झालं आहे आणि तो थर्ड स्टेजचा आहे. मी कोसळले म्हणजे बसलेच मी ढाप कंदीशी. आणि मग ती म्हणे रे बघ काही नाही काही नाही, आपण ना छान छान टी व्ही आपण नाहीतरी बघतो ना. आता मला माझ्याकडे वेळच आहे खूप वेळ आहे म्हणे, आपण टी व्हीमध्ये पिक्चर्स बघूया, बाहेर जाऊया, असं तिने त्यावेळेस अगदी ठरवलं होतं. जेव्हा ती मला सांगितलं मी पण कुठे होते आय थिंक तुम्हाला दोघांना आधी कळलं होतं तेव्हा मला सुलेखानी फोन करून सांगितलं होतं की तुला इथे सांगितलं होतं तिने पण मी घरी आले होते तेव्हा आणि तेव्हा सुलेखानी मला फोन केला होता की तू रडणार असेल तर येऊ नकोस कारण ती स्ट्रॉंग आहे तू हे करू नकोस अजून घेऊ. त्यावेळेला ना मला आठवतंय माझं करिअर त्यावेळेला उत्तम चालू होतं, म्हणजे चांगली कामं मिळायला लागली होती जस्ट. आणि त्यावेळेला हे सगळं झालं आणि मी असं ठरवलं, मी अंबरशी बोलले आणि अंबरला सुद्धा त्या गोष्टीचं कौतुक वाटलं. पण मी त्यांना आय पुट माय फूट डाऊन अँड सेड की आता जोपर्यंत तुम्ही बऱ्या होत नाही ना, कॅन्सरमधून बाहेर येत नाही ना, आजपासून मी माझं काम बंद करणार. ते मला खूप ओरडल्या होत्या की माझ्यामुळे कुणाचं तरी नुकसान होईल हे मला कधीच नको आहे. पण माझ्यासाठी ना म्हणजे जसं मी माझ्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेला वेळ दिली, 2 वर्ष 3 वर्ष दोघांनाही दिली, तसं मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की तुम्ही जोपर्यंत बऱ्या होऊन कामाला नाही लागणार तोपर्यंत मी काम करणार नाही. आणि तसं एक आमच्यामध्ये डील झालं होतं. त्या नाराज होत्या पण तरी 2-1 वर्ष त्यांच्याबरोबर मी राहिले होते आणि त्यांची काळजी म्हणजे फक्त त्या मला करून द्यायच्या सगळ्या गोष्टी. तुला आठवत असेल तर इतर नर्सेसना वगैरे सुद्धा हात नाही लावून द्यायच्या किंवा पुन्हा तुला नानांना सांभाळायचं असायचं त्यांच्या त्याच्यासाठी नानांना सांभाळायचं नाही खरंच आहे कारण त्यांना कळू द्यायचं नाही या सगळ्या गोष्टी होत्या ना.
कारण त्यावेळेस तिने मला पण सांगितलं होतं की इतर कोणी नको पण रंजू तू राहा माझ्याबरोबर म्हणून. आणि मी 6 महिने इथेच म्हणजे तुमच्याकडेच राहिले, कारण काय होतं की नानांशी माझं कम्युनिकेशन चांगलं होतं, म्हणजे छान आमचं हे असायचं, आणखीन तिच्याबरोबर सुद्धा असायचं, तर मला तिला सोडून नाही जावं असं वाटलं त्यावेळेस. आणि मग आम्ही एकत्र राहिलो, बँकॉकला आम्ही एकत्र गेलो, कसं त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो. तर त्यावेळेस सुद्धा तिची किमो सुरू होती, ती केसाला तो बंडाना वगैरे लावायची. आणि पण ती इतकी तिच्यामध्ये शक्ती होती ग, म्हणजे ते सगळं तिने पाहिलं होतं आधी बरं का, बँकॉक वगैरे सगळं. पण तो शो सुरू झाला की रंजू चल, आणि ती धावत सुटायची, पहिली आपल्याला तिकडे ती सीट मिळाली पाहिजे म्हणून ते आम्हाला इतर बायकांना येऊ देत म्हणे, आपण जाऊन ती सीट अडवूयात म्हणे, त्या सीट जाऊन असं एवढं एवढी शक्ती येते कुठून मला हेच कळायचं नाही. एक आर्याचा किस्सा ना त्याच्यावरचा, आर्याचा किमो झाली होती तेव्हा केस गेले होते आणि अंबर कंपल्सरी आर्याला आजी बरोबर ठेवायचा. सो त्यावेळेला तुला आठवत असेल तर तिने हा नंतर दुसऱ्या दिवशी रडत रडत सांगितलं होतं किस्सा आम्हाला, की ती नेहमी काय करायची, तिचा विग जो आहे किंवा बंडाना जो आहे आधी लाईट्स ऑफ करायची आणि मग काढायची आणि मग झोपायची, सो दॅट आर्याला ते दिसायला नको. काही महिन्यानंतर आर्य म्हणाला की आजी ती काढत होती, लाईट ऑफ केला आणि तो म्हणाला की आजी मला माहिती आहे तू आता वीक काढणार आहेस ना, तर ती म्हणाली हो रे बाळा, तर म्हणे की एक काम कर ना लाईट ऑन असून दे, तू लाजू नकोस मला काही वाटत नाही. पण तर तिच्यावर बाहेर टॉयलेटच्या बाहेर पण उभं राहायचं झोपेत. आजी आणि आर्याला खूप होतं, म्हणजे आर्य ऑफकोर्स मोठा होता, तो कळत्या वयाचा होता, त्याला खूप म्हणजे अजूनही आर्य टिया म्हणजे रोज आमच्या घरामध्ये आजी हा विषय, स्मिताजी हा विषय निघतोच. एकदा आठवते तिचे काहीतरी आपण पाहत होतो आणि आर्य असं उलटा उभा होता काहीतरी करत, आणखीन रडत म्हणजे तिला तिच्याकडे बघत नव्हता टीव्हीमध्ये, ती गेली होती आणि उलटा उभा होता आठवत आणि रडत होता, म्हणजे त्याला इतकी आठवण, इतकी आठवण त्याला आजी म्हणजे मुलां आणि तिला सुद्धा मुलं म्हणजे जीवकी प्राण, जीवकी प्राण. आर्य तर आर्याची दुधाची बाटली फेकून होती कारण त्याला ते सवय लागू नये बरोबर, छपरावरती फेकली होती मला आठवते आणि मला पण ओरडली होती लाड चालणार नाही, अजिबात लाड चालणार नाही म्हणून. जितके आपले लाड केले तेवढी स्ट्रिक्ट पण गुटी उगाळल्याशिवाय आर्याची ती जायची नाही बाहेर, वाटीभर कोण वाटी होतं हो वाट्या वाट्या गुटी त्याला ती स्वतः उगाळून प्रत्येक गोष्ट उगाळून म्हटलं काय पेशन्स होते बा, पण ते तेवढं केल्याशिवाय ती शूटिंगला निघायची नाही अजिबात, त्यांनी ते तिला त्याला खाऊ घालायचे आणि मग तिला खरं तर आर्या टियाची लग्न बघायची आणि जीवनावर आयुष्यावर प्रचंड प्रेम होते व्हायचं. तिला कॉन्फिडन्स होता की आपण एवढं जगणार, आपण आर्यटियाचं लग्न बघणार, त्यांची मुलं बघणार. जसं तू बोललीस की आर्य आणि टियाची लग्न बघायची होती, तिला एवढा कॉन्फिडन्स होता की कपिलला कधीच डेट्स आठवत नाहीत, तर तिला माहिती होतं की हा माझा दिवस विसरणार आहे. ती गेली 6 ऑगस्टला आणि तेव्हा कपिलचा 40th बर्थडे होता. ती ॲक्च्युली तिने 6 ऑगस्टला 12 वाजता मला सांगितलं कपिलला फोन कर मी विश करते आणि ती 12:20 गेली. सो मला सुद्धा ना म्हणजे मी सतत तिच्याबरोबर असायची बरं का सुलेखा आरती, कायम मी तिच्याबरोबर असायची. शेवटी तर आम्ही एकत्रच असायचो, पण मला माहीत नाही की माझं काहीतरी पुण्याला काम निघालं आणि आम्ही दोघंजण पुण्याला गेलो आणि पुण्याला मी हां मी आणखीन तुझे बाबा आम्ही दोघंजण पुण्याला गेलो आणि रात्री मला वाटते 1:30 सुमारास अंबरचा फोन आला की आई गेली म्हणून. मी बिलीवच करू शकत नव्हते ही सगळी गोष्ट आणि ती आहे असंच कायम कायम असंच वाटत राहायचं, अजूनही वाटतंय. त्यावेळेस एक ना आम्ही पुण्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता ना, तो सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता
आणि कसं असायचं माहिती ना की तिच्या सगळ्या फिल्मची आपण गाडी लावायचो, सिनेमाची गाडी सगळी मंडळी गोळा होईपर्यंत एक झोका वगैरे सगळी सगळी गाणी असं. आणि सुलेखा सारखी म्हणत होती की अगं सवतची गाणी कशी नाहीत, सवतची गाणी कुठे मला मिळत नाही, सवतची गाणी. तर मी म्हटलं की तू असं काय करते सवतची गाणी मिळत नाही, एक स्मिताला फोन कर ना, ती ताबडतोब तुला सांगेल. आणि नंतर माझ्या लक्षात आलं आरती अगं आपण काय पिढेसारखं बोलतोय, स्मिता तर गेली आणि तिची तिच्याच श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे अशी ती कायम आमच्यामध्ये अजूनही आहे. अजूनही आम्हाला असं वाटतं की ती गेलेलीच नाहीये म्हणून. आणि तो काळ तर पर्टिक्युलरली ना नाही लक्षात राहायचं ग, कारण तिची इतकी सवय झाली होती आपल्याला सगळ्यात प्रकर्षाने. आठवण कधी यायची जेव्हा एखादा प्रॉब्लेम यायचा समोर आणि नंतर मग मला अंबरला आरतीला तुला सुद्धा असं वाटायचं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आता कोणी, आता हे आपणच करायचंय. नाहीतर तोपर्यंत आयुष्यात काही प्रॉब्लेम्सच नव्हते असं वाटायचं. मी तर बिंदास फिरायचे, कारण एक असं छत्र होत ना ग डोक्यावर, आणि कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी आपल्यापर्यंत ती येऊ द्यायची नाही. अशी ही माझी सासू, हिची विहीण, आरतीची आई कायम आपल्या मध्ये असणार आहे, तिचं छत्र कायम आमच्या डोक्यावर असणार आहे, तिचं नाव तेवढंच मोठं असणार आहे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, आणि तिच्या आठवणी कायम अशाच राहणार आहे. अशी आमची लाडकी स्मिता तळवळकर. हे झालं आपलं पहिलं स्मृतिचित्र. महिन्याच्या 5व्या शनिवारी आम्ही तुमच्यासाठी अशी काही स्मृतिचित्र घेऊन येणार आहोत. ते ऑलवेज पाहत राहा दिलके करी स्मृतिचित्र.